नमस्कार, टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। माझ्या घरावर मोर्चा येणार आहे अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे। मात्र हा मोर्चा कोण आणणार, कशासाठी आंदोलन होणार याची उत्सुकता आता वाढली आहे। खरं तर मंत्री जितेंद्र आव्हाड कायम चर्चित असतात। दोनच दिवसांपूर्वी ओबीसी आरक्षणाबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। हा मोर्चा त्याबाबत तर नसावा ना असा अंदाज वर्तवण्यात येतोय। राज्याची राजधानी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली। शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील 227 शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक झाली। उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांतपणे घेतोय, ज्याला दाखवायचंय त्याला मी त्याचवेळी करून दाखवतो, तुम्ही निवडणुकीसाठी तयारीला लागा अशा सूचना शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। राज्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढलाय। नवी मुंबई आणि रायगडमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसागणित वाढत चाललेत। मंगळवारी नवी मुंबईतील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या ही 1072 वर पोहोचली, तर ऍक्टिव्ह रुग्ण हे 3404 आहेत। दिवसभरात 47 रुग्ण बरे झालेले आहेत, तर रायगडमध्ये मंगळवारी 702 रुग्णांची नोंद झाली आहे। रायगडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला असून दिवसभरात 48 रुग्ण बरे झालेत। केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरीच युतीचा पूल बांधू शकतात असं विधान राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केलं। त्यामुळे युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं असतानाच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मात्र अब्दुल सत्तार यांना फटकारलंय। युतीचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील, सत्तार यांना बोलण्याचा अधिकार नाही। मंत्री असताना अशा पद्धतीनं विधान करणं चुकीचं आहे अशा शब्दात चंद्रकांत खैरे यांनी सत्तार यांना फटकारलंय। त्यामुळे युतीच्या मुद्द्यावरून आता शिवसेनेमध्येच जुंपल्याचं चिन्ह दिसतंय। एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरू असून विलगीकरणाच्या मागणीवर संपकरी ठाम आहेत। राज्य सरकारनं जरी संप मिटल्याची घोषणा केली असली तरी अद्याप काही कर्मचारी कामावर परतलेले नाहीत, त्यामुळे आता एसटी महामंडळ टोकाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे। संप पुकारल्यानंतर कामावर न आलेल्या कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळानं नोटीस पाठवून कारवाई का करू नये असं विचारलंय। यामध्ये सेवा समाप्ती करण्यात आलेले कर्मचारी वगळून जे कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत त्यांना शिस्त आणि आवेदन कार्यपद्धतीनुसार अपराध कारवाई का करण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। राज्यात कोरोनाच्या बाधितांचा आकडा वाढतोय। आज मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात कोरोना विषयावर महत्वाची बैठक झाली। यावेळी लॉकडाऊन ऐवजी कठोर निर्बंध लागू करण्याचं ठरवण्यात आलंय। राज्यासाठी नवे आदेश लागू करणार आहोत असं यावेळी अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा होकार आल्यावर नवे निर्बंध लावणार आहोत असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। हे निर्बंध सर्व जिल्ह्यांसाठी जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यानंतर बुधवारी संध्याकाळपर्यंत राज्य सरकारकडून नव्या निर्बंधांची नियमावली जारी होऊ शकते। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांना मोठं यश मिळालंय। पुलवामा जिल्ह्यातील चंदगाम भागामध्ये लष्कराच्या जवानांनी जैश ए मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय। दक्षिण काश्मीरच्या पुलवामा येथे पहाटे दहशतवाद्यांशी सुरक्षा दलांची चकमक सुरू झाली, ज्यामध्ये 3 दहशतवादी मारले गेले आणि ते सर्व जैश ए मोहम्मदचे दहशतवादी आहेत। मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये एका पाकिस्तानी नागरिकाचा देखील समावेश आहे। काश्मीरचे आयजी विजय कुमार म्हणाले की चंदगाम पुलवामा येथे झालेल्या चकमकीमध्ये जैशचे 3 दहशतवादी मारले गेले आहेत, त्यापैकी एक पाकिस्तानचा नागरिक होता। भाजप शिवसेना युतीचा पूल केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच बांधू शकतात असं वक्तव्य शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी करून काही तास उलटत नाही तोच। आता सत्तारांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। अब्दुल सत्तार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। आपल्या याच दौऱ्यात त्यांनी आज सकाळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी जात दानवेंची भेट घेतली। या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये गळाभेट झाली। तसं सत्तार आणि दानवे यांची दोस्ती जुनीच आहे, पण काल शिवसेना भाजप युतीबाबत सत्तार यांनी केलेल्या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी झालेली ही भेट राज्यात राजकीय भूकंप तर आणणारी नाही ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा।
अधिक बातमी आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या. सविस्तर बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24.